श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी राजेंद्र मधुकर लोखंडे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावातील मौलाना तसेच बादशाह उर्फ शकील सय्यद राहणार गोंडेगाव तालुका श्रीरामपूर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहुयात. मी गोंडेगाव येथील रहिवासी, माझे नाव सार्थक राजेंद्र लोखंडे, मी गोंडेगाव मध्ये राहतो, वय वर्ष 12. आमच्या घरा शेजारी 60-70 फुटावर मस्जिद आहे. तिथं पोरं क्रिकेट वगैरे वगैरे असे खेळतात. तिथं गेलो खेळायला जातो मी. तेव्हा तिथं मावला नेली होता नवा, मग तो मला बोलवायचा, काम करून घ्यायचा, हॉटेलमध्ये जायचं, वडे चहा आणायचं, हिरा गुटखा गायचा पासा वगैरे आणायला लावायचा. आणि नंतर मग तो मला ना हे सांगायला लागला, नमाजची आमच्याची ती अशा धमक्या वगैरे द्यायला लागला, जर तू नाही केलं तर तुला एकटंच घरी कापून टाकीन, रात्री तुम घरून ओढून नेईन, तिकडं कापून फेकून देईन, नाही तर घरात बांधून ठेवीन. नमाज शिकलो, ती शिकवली बळजबरी, मग नमाज पण येते. मौलाना मस्जिदमध्ये नेऊन नमाज पडायला त्यांच्यासाठी बोलायचं. तिथं आधी हा खेळायला जायचा. खेळायला जात असताना तिथं दोन चार मुलं सांगा, ते मग त्याचं वातावरण झालं, त्यांचं वातावरण झालं तर त्याला तो त्याच्यात कॅप्चर केलं गेला. नमाज पडायला तो घरी पण पडायचा. मग पाहुण्या रावळ्यात पडायला लागल्यामुळं नमाज बोलायला लागले म्हणून पाहुण्या रावळे नाव ठेवायला लागले मला. मग त्याला विचारलं, मला ती बंद कर, आपल्या धर्मात नाही. दिवस पाहुण्या रावळ मला त्रास द्यायला लागला, म्हणजे बोलायला लागले, अरे काय करतोय म्हणून बोलता, तू काय करतो म्हणे. मग मी त्याला बोललो, म्हणजे नाही मला धमकी दिली, म्हणजे मला मारून टाकीन, तुझ्या घरच्याला मारून टाकीन, तुझ्या घरावर साईडला येईल, पाच लाख होईल, तुला विकून येईन, कापून टाकीन. तर एक दिवस त्याला अक्षर अशी धमकी दिली का त्याला बांधून ठेवलं, तुझं मला तुला बांधून सरळ काढलं त्याला बांधायचा. इथपर्यंत त्या नावाला साहित्य म्हणजे तुम्ही पुढे मी आज मी पोलीस स्टेशन देऊन तक्रार दिली. काय झालं पोलीस स्टेशनला आलो, पोलिसांनी काय केलं? पोलिसाला तक्रार द्यायला ते एक जाब दिला होता, तो जाब घेतला नाही पोलिसांनी. त्याला दमदाटी करून शिवीगाळ करून तो जाब उलटायला. 3 ऑगस्टला गोंडेगावमध्ये पहाटे कुणीतरी येऊन गणपतीच्या जागृत मंदिरामध्ये गोमास ठेवला होता, त्यासाठी पुरे गोंडेगावचे गावकरी मिळून पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला आले. त्यावेळेस त्यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा 3 ऑगस्टपासून तर आजपर्यंत आरोपी कोण आहे हा तपास लागलेला नाही आहे. परत आज गावकरी एक 12 वर्षाच्या लहान पोराला इथं घेऊन आले. म्हणजे प्रकार इतका गंभीर आहे, तिथला मौलाना त्या 12 वर्षाच्या मुलावर दबाव टाकून त्याला नमाज कशी पडायची हे शिकवायला लागला. आज तो 12 वर्षाचा मुलगा स्वतः अजान द्यायला लागला, नमाज कशी पडत आहे हे त्याच्या वडिलाला दाखवायला लागला. वडिलांवर सुद्धा प्रेशर टाकून ते म्हणताय, याला तुम्ही मस्जिदीमध्ये जर नाही पाठवलं तर तुम्हाला आम्ही गावात राहून देणार नाही. आज सगळे गोंडेगावचे गावकरी जमून तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहे. आमच्या गावात जुनंदनीय प्रकार झालेला आहे. काल संध्याकाळच्या वेळेस 12 वर्षाचा दलित समाजातील अल्पवयीन तरुण याला हिंदू धर्मांतर करून मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याकरता आमच्या गावातील मस्जिदमधला मौलाना यांनी दाबदडब केली होती. तू जर आमचं म्हणजे धर्मांतर केलं नाही तर तुला मारून टाकू किंवा तुझ्या घरच्याला उचलून नेऊ, तू काय गावात एकटाच मार, एक घराला आम्हाला संपवायला काय टाईम नाही लागणार, अशा उच्चारणा केली. आणि जर 12 वर्षाच्या मुलावर जर असे वाईट परिस्थिती उद्भवत असेल तर गावातले बाकीचे तरुण पण या धर्मसंकटाखाली आलेले आहेत. आज रोजी फिर्यादी राजेंद्र मधुकर लोखंडे राहणार गोंडेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांचा लहान मुलगा सार्थक वय 13 वर्षे यास गावातील शोएब शकील सय्यद व गावातील मस्जिदमध्ये काम असलेला मौलाना यांनी नमाज पठवणं शिकवलं, त्याचं अजान देणं शिकवलं, त्यावरून त्याला धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला अशी फिर्याद दिल्यावरून त्यांची फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. सर, सदर प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे का? आरोपीचा शोध चालू आहे, आता गुन्हा दाखल झालो आहे, टीम रवाना आहे.